इसीलिए आज ओबीसी समाजाला आली आहे. हे मागच्या अधिवेशन मध्ये लक्ष्मीजी लावल्यानंतर चर्चेमध्ये विषय आणला, परंतु दुःखाची गोष्ट आहे की ओबीसीचे नेते पेटून उठू शकले नाही. ही खेदची गोष्ट आहे. ओबीसीच्या घरकुल लक्ष्मीजी मी लावलं तर अपेक्षा होता की ओबीसीच्या आमदारांकडून पाठिंबा मिळेल आणि कदाचित त्या दिवशी निर्णय होईल, परंतु कोणत्याही आमदार तिथे सभागृहामध्ये भाग घेतला नाही आणि काही पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदारांनी सहकार्य केला आणि मंत्र्यांना आम्ही भाग पाडला नवीन योजना लागू करण्यासाठी. आणि नवीन योजना लागू केल्यानंतर आता त्या योजनाच्या माध्यमानं प्रत्येक ओबीसीला घरकुल मिळणार आहे. परंतु घरकुल मिळणार आहे म्हणून थांबायचं नाही, तर आता आपल्याला आपल्या मुलांना 100% अभ्यासक्रमाला 100% स्कॉलरशिप मिळायला पाहिजे, तरच आपल्या शेतकऱ्यांचा विकास होईल. आज आपली पिढीची पिढी विकासापासून वंचित आहे. जर एक पिढी एका मुलाला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.